दानवेनं आता आताच जे शहीद आमचे जवान झाले त्यांना सरळ सरळ अतिरेके म्हणून भाषा वापरलेली आहे. वाटतं आता दानवेला खरं तर पाकिस्तानला पाठवलं पाहिजे, त्याचा डीएनए तपासणं सुद्धा गरजेचं आहे. या 5-6 वर्षात ते पाकिस्तानला गेले होते की काय याची तपासणी करणं गरजेचं आहे. सातत्यानं असा वादग्रस्त बोलाचं विषय चर्चेला आणायचा आणि भाजपावाले मात्र त्याचा कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाही असा अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेला खरं तर आता धडा शिकवला पाहिजे. त्यांनी पहिले शेतकऱ्यांना शिवी घातली, आता पुन्हा जवानांना सुद्धा अशा पद्धतीची भाषा वापरली. मधात पैसे देऊन आपण मतं मागू अशाही पद्धतीनं मला वाटतं त्यांनी वाच्यता केली होती. म्हणून आता यांना मत मारताना हा देशद्रोहच ठरेल वाटते. हे सगळ्या मतदारांना लक्षात घ्यावा का, ज्यांनी जवानाला अतिरेक म्हणणाऱ्यांना जर कोणी मत मारत असेल तर हा मोठा देशद्रोह ठरेल. आणि म्हणून बीजेपीनं याच्यावर तातडीनं कारवाई करावी, नाहीतर पुन्हा आम्हाला दानवेच्या घरावर जावं लागेल की काय असं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यांना नाक घासून माफी मागितली पाहिजे ज्येष्ठांसमोर. तिरंगा घेऊन त्यांना माफी मागणं, नाक घासून माफी मागणं गरजेचं आहे. याच्यानंतर असं कुठलंही बेताल वक्तव्य होणार नाही याची काळजी बीजेपीनं घेतली.